ओके okay. ठीक है. सो बेसिकली मी फक्त काय केलंय, लेट्स से रिपोर्ट क्लोज करतो. मी DA15 चा पण रिपोर्ट आणि 17 दोन्हीचा रिपोर्ट आय हॅव अपलोडेड किंवा पब्लिश्ड ऑन पॉवर बी आय सर्विस. ओके, वन मोर थिंग, ज्यांना पण ते जो पर्सनल गेटवे होता त्याचा काही इश्यू रिझॉल्व झाला का? येस, कोणाला अजून इश्यू आहे? सो बेसिकली सी, मला पण काल इश्यू होता, ठीक आहे, पर्सनल गेटवेचा आय हॅड इश्यू. मी कसा रिझॉल्व्ह केला ते सांगून देतो फक्त. लेट्स से इथे ना, इनिशियली म्हणजे बिफोर आय डाउनलोडेड इट, ऑन प्रिमायसेस डेटा गेटवे ऑलरेडी प्रेझेंट होतं, राईट? सो ते जे पण प्रेझेंट आहे, से फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे किंवा आत्ता ज्यांना इश्यू येत असेल, लेट से गेटवे कनेक्ट होत नाहीये, सो हे नका डिलीट करू. कंट्रोल पॅनल मध्ये जाऊन मी जसं अनइन्स्टॉल केलं होतं तसं अनइन्स्टॉल करायचं. ओके, सो अनइन्स्टॉल करा आणि हे जे दोन फोल्डर्स आहेत ना ते पण डिलीट करा, ठीक आहे, परमनंटली. हे दोन गोष्टी करा. कंट्रोल पॅनल मध्ये जाऊन जो ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, जर कोणाला गेटवेचा इश्यू येत असेल तर ते अनइन्स्टॉल करा आणि हे जे दोन फोल्डर्स आहेत ते अनइन्स्टॉल करा अँड मी देन ट्राय टू रिइन्स्टॉल इट. ओके, सो माझा तो जो पण इश्यू होता तो गेलाय. सो अजून कोणाचा इश्यू आहे का पेमेंट गेटवेचा? आय होप सो, रिझॉल्व्ह झाला असेल, राईट सर? येस येस सर, काल जे आपण केलं होतं ना सगळं, तर ते सगळं माझं परत गेले म्हणजे त्या बस तो पूर्ण बंद झालाय. म्हणजे ते आपण काल काय जे काय काय केलं, टेम्प मेल वगैरे ते सगळंच गेले. तो मे बी तुम्ही शट डाऊन केलं असेल पीसी? नाही, स्लीप प्लस ठेवलं होतं. टेम्प मेल जात नाही बघा, जसं की ह्या कालचाच आहे, मी जर इथे ओपन केला ना, सो हा जो आहे टेम्पररी मेल, आम्ही येस्टरडे ऐप जनरेटेड दिस, राईट? सो तो सेमच आहे, ते माझा गेला नाही कारण मी टॅब जो आहे तो क्लोज नाही केला. हा मी पण नव्हता केला क्लोज, काल स्लीप मोडला ठेवलं होतं, पण आता ओपन केला पाहिलं तेव्हा नव्हतं ते. ओके, मग जर तुमचं टेम्पररी मेल गेला असेल तर तुम्हाला परत लॉग इन करावं लागेल दुसऱ्या. मग पहिल्यापासून सर लॉग इन करावं लागेल का सर? पहिल्यापासून लॉग इन करावं लागेल याच्यासाठी का माहितीये का? लेट से तुम्ही आता टेम्पररी मेल तुमचा दुसरा जनरेट झालाय, ओके, आणि जेव्हा आपण पॉवर बी आय ओपन करतो तेव्हा आपल्याला एक व्हेरिफिकेशन कोड येतो. जर तुम्ही रिफ्रेश करून तो जर सेम येत असेल बर, जो कालचा आहे, तर ठीक आहे. जर नसेल येत तर मग न्यू याच्यावरच तुम्हाला इथे जो आहे, हे बघा, इथे जो आहे ना, लेट से आता जो पण जनरेट होईल तिकडे व्हेरिफिकेशन कोड तो इथेच येणार. सो दॅट वुड बी युअर प्रिव्हियस, जो ओल्ड वाला टेम्पररी मेल होता. अच्छा, ओके, जर तो असेल तर बेस्ट आहे, नसेल तर मग यू विल हॅव टू जनरेट अ न्यू वन. बर, चालेल सर. आणि मग सर बाकी जे पॉवर बी आय वगैरे आपण जे केलं होतं, गेटवे वगैरे, ते परत मग डाऊनलोड करावं लागेल सगळं? नाही, गेटवे डाऊनलोड करायचं नाहीये, फक्त तुमचा जिथे जिथे मेल आय डी विचारतायत ना तिथे मेल आय डी चेंज करायचं फक्त. बर, चालेल. ओके सर. ओके, ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. येस, सो काल आपण काय पाहिलं, कोणी पटकन रिवाइज करू शकतं का? म्हणजे आपण लगेच स्टार्ट करूया. ओके, ठीक आहे, आपण इनिशियली पॉवर बी आय सर्व्हिसला स्टार्ट केलं, ठीक आहे. वॉट इज पॉवर बी आय सर्व्हिस? सो इट इज अ क्लाउड सर्व्हिस विच इज प्रोव्हाइडेड बाय मायक्रोसॉफ्ट, ठीक आहे. वाय? टू शेअर रिपोर्ट, लेट से विथ द कलिग्स ऑर विद इन युअर ऑर्गनायझेशन. ओके, तर शेअरिंगसाठी क्लाउड सर्व्हिस आहे मायक्रोसॉफ्टची. ओके, देन सगळ्यात आधी वॉट वी डेड, वी इनिशियली स्टार्टेड विथ जनरेटिंग अ टेम्पररी ईमेल. ओके, एक टेम्प मेल वेबसाईट वरून आपण टेम्पररी ईमेल जनरेट केला, राईट? त्याच्यानंतर आपण ऍप डॉट पॉवर बी आय डॉट कॉम याच्यावर जाऊन
वी ओपन पॉवर बी आय सर्विस. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण ओपन कसं केलं, जो पण टेम्पररी आय डी वी हॅव जनरेटेड ओके दॅट वी इन्सर्टेड, आणि अकॉर्डिंगली आपण जसं मेलला लॉग इन करतो तसं पॉवर बी आय सर्विसला थ्रू दॅट टेम्पररी मेल आय डी आपण लेट से पॉवर बी आय सर्विस ओपन केलं. ओके, त्याच्यानंतर आपण प्राइसिंग प्लॅन्स बद्दल पाहिलं. ओके, कोणती वेबसाईट होती ती, आय गेस वेबसाईट कोणती होती, हा पॉवर बी आय प्राइसिंग प्लॅन. ओके सर, त्याच्यामध्ये तीन प्रकारचे आपण लेट से पॉवर बी आय प्रो पाहिलं आहे, पॉवर बी आय प्रीमियम पर युजर किंवा आपण त्याला पीपीयू पण म्हणतो, आणि देन इट इज पॉवर बी आय प्रीमियम. ओके, सो आपण त्याचे जे पण फीचर्स आहेत राईट ते आपण सगळे पाहिलेत. ओके, देन वी हॅव ऑन आर फ्री ट्रायल ऑन द टेम्पररी मेल. ठीक आहे, तर 60 days तर तुम्हाला ट्रायल भेटतं. ओके, नेक्स्ट आपण रिफ्रेश रेट पाहिलंय. ओके, फॉर प्रो विच वी आर करंटली युझिंग अंडर फ्री ट्रायल वी गेट 8 refreshes पर डे, म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही 8 वेळा तुमची रिपोर्ट रिफ्रेश करू शकता. राईट, नेक्स्ट आपण पाहिलं आपण पब्लिश केलं राईट, आपले जे पण रिपोर्ट आहे ते पब्लिश केलं. त्याच्यानंतर आपण वर्क स्पेस पाहिलं. ओके, इथे वर्क स्पेसेस सेक्शन आहे राईट, हे बाय डिफॉल्ट वर्क स्पेस होतं, आपण इथे न्यू वर्क स्पेस म्हणून एक न्यू वर्क स्पेस क्रिएट केलं राईट, जो पण आपला नेम आहे. आता याच्यामध्ये एक पॉइंट आहे, समजा मी वर्क स्पेस मध्ये गेलो, ठीक आहे, आय विल एंटर न्यू वर्क स्पेस. ओके, आणि मी लेट से इथे म्हणतो मे बी पॉवर बी आय टेस्ट. ओके, काय डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायचं असेल ते देऊ शकता राईट. नंतर अडवान्स्ड मध्ये मी जाणार. सो आपण हे पाहिलं होतं की आपण अडवान्स मध्ये पाहिलं होतं लेट से जो पण ओनर आहे त्याचं नाव आहे, करंटली वी हॅव लायसन्स प्रूव. ठीक आहे, इथे बघा प्रीमियम पर युजर आहे. ओके, पीपीयू त्याचं $20 per month कॉस्टिंग आहे. ठीक आहे, जर मी इथे सिलेक्ट केलं प्रीमियम पर युजर आणि मी अप्लाय म्हटलो. ओके, आय विल हिट अप्लाय. आता मी इथे वर्क स्पेसेस मध्ये गेलो, तर बघा जो प्रो आहे ना त्याला इथे काही सिम्बल नाही आहे. ओके, जर तुम्ही प्रो मेंबरशिप आहे तुमची, तर इफ यू आर क्रिएटिंग अ वर्क स्पेस यू डू नॉट गेट एनी सिम्बल एज सच ओवर हियर. बट इफ यू हॅव लेट्स से पीपीयू प्रीमियम पर युजर चा तुमचं सबस्क्रिप्शन आहे, तर एक डायमंड आणि एक असा एक पर्सनचा फोटो येतो. ओके, सो दिस इज द सिम्बल ऑफ पीपीयू, म्हणजे यू कॅन डिफरेन्शिएट प्रो वेदर द वर्क स्पेस इज ऑफ प्रो और ऑफ पीपीयू. ओके, आपण जे प्रीमियम ऍज इन जो ऑर्गनायझेशन लेवलचा प्रीमियम पाहिला होता त्याच्यामध्ये फक्त डायमंड येतं. ओके, तर हे हा एक पॉइंट होता की लेट्स से प्रो साठी तुम्हाला कोणता सिम्बल नाही येत, इन केस ऑफ पीपीयू यू गेट अ डायमंड विथ अ पर्सन सिम्बल, अँड लेट्स से फॉर केस ऑफ ऑर्गनायझेशन लेवल प्रीमियम ठीक आहे तिकडे तुम्हाला फक्त डायमंडचं सिम्बल येतं. ओके, हा पॉइंट क्लिअर. येस, पॉइंट क्लिअर. हा हॅलो. येस सर. ओके ओके ठीक आहे राईट. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं लेट्स रिफ्रेशचं ऑप्शन. ओके, रिफ्रेशचं ऑप्शन इथे पाहिलं होतं आपण. इनिशियली जेव्हा आपण रिफ्रेश नव्हतं केलं आणि आपण रिफ्रेश करतो अगेन सिमेंटिक मॉडेलला रिफ्रेश करतो, हा पॉइंट लक्षात द्या. बघा शेअरिंगचं जे ऑप्शन आहे ना इथे, बघा इथे शेअरचं ऑप्शन आहे ठीक आहे, तर यू कॅन शेअर रिपोर्ट राईट, बट यू कॅन रिफ्रेश सिमेंटिक मॉडेल. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे का, कारण तुमचा जो पण डेटा आहे लेट्स से युअर क्लायंट इज जनरेटिंग डेटा वीकली ऑर डेली, सो डेटा तुमचा डेली लेट्स से ऍड अप होतोय राईट. तुमचा रिपोर्ट जेव्हा पण तुम्ही रिफ्रेश करता तेव्हा तुम्हाला तिथूनच पब्लिश करायला लागतं पॉवर बी आय सर्व्हिस मधून. ओके, आणि तुम्ही फक्त रिपोर्ट शेअर करू शकता. ओके, इथे शेअरिंगचं ऑप्शन नाही आहे सिमेंटिक मॉडेलच राईट. हा पॉइंट पण क्लिअर. येस ओके,
हाँ वन मोर थिंग बघा, आता मी काल शेड्यूल रिफ्रेश सांगितलं होतं पण इथे मला एरर शूट झाल्या. आता मी ह्या एररवर क्लिक करतो. बघा, युअर डेटा गेटवे इज ऑफलाईन ऑर कुडंट बी रीच, म्हणजे मी 12 चा टाइम दिला होता रात्रीचा, पण माझा जो डेटा गेटवे, लेट से जो सर्व्हर आहे, तो ऑफ होता. युजली तुमचा सर्व्हर कधी ऑफ नसतो, पण लेट से आपला हा लोकल सिस्टम आहे म्हणून इथे हा रिफ्रेशचा लेट से एरर आलाय. ओके, जर मी मॅन्युअली करायला गेलो तर रिफ्रेश होऊन जाईल, पण एरर का शूट होतात, तुम्ही पण ज्यांनी ज्यांनी लेट से शेड्यूल रिफ्रेश केला असेल त्यांना पण मे बी हा एरर इकडे शूट होत असेल. ओके, तर हा याच्यासाठी होत आहे की त्या करंट शेड्यूल टाइम मध्ये तुमचा जो पण सर्व्हर होता दॅट वॉज नॉट म्हणजे तो ऑन नव्हता. ओके, सो दिस इज लोकल सिस्टम म्हणून, पण जनरली और युजली कसं असतं की जो पण लेट से आयटी कंपनी आहे त्यांचा सर्व्हर कधीच ऑफ नसतो, राईट? तो 24/7 ते चालू असतो सर्व्हर. ओके, हा एररचा आय मीन हा शेड्यूल रिफ्रेशचा एरर समजला सगळ्यांना? एक तर आपण दोन प्रकारचे डेटा सोर्सेस पाहिलेत, ऑन प्रिमायसेस अँड क्लाउड डेटा सोर्स. ओके, त्याचे डिफरन्सेस आपण पाहिले, राईट? प्लस जो पण ऑन प्रिमायसेसचा डेटा सोर्स आहे त्याला क्लाउड, इन दिस केस लेट्स से मायक्रोसॉफ्ट पॉवर बी आय सर्विस इज अ क्लाउड फीचर, राईट? तर त्याला रिफ्रेश करण्यासाठी वी यूज टू क्रिएट अ वी वी वॉन्ट टू क्रिएट अ गेटवे. ठीक आहे, सो गेटवे ऍक्ट एज अ ब्रिज. काय ब्रिज ऍक्ट करतो? सो डेटा ट्रान्सफर लेट्स से फ्रॉम वन साइड, इन आर केस फ्रॉम ऑन प्रिमाइसिस डेटा सोर्स टू क्लाउड सर्विस. ओके, याला आपण गेटवे म्हणतो. ओके, इम्पॉर्टंट पॉइंट, गेटवे इज ऑलवेज इन्स्टॉल्ड ऑन दी सर्व्हर. ठीक आहे, दिस इज द थंब रूल, राईट? सो आपण गेटवे पाहिलं, नंतर आपण गेटवे डाउनलोड केलं. ओके, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? नंतर आपण काय पाहिलं, लेट्स से इथे सिमेंटिक मॉडेल मध्ये आपण इथे सेटिंग्स मध्ये गेलो. ओके, अँड जो एरर शूट होत होता रिफ्रेशिंगचा, त्याच्यासाठी आपण जो पण एरर शूट होत होता, राईट? सो व्हॉट वी डू, वी ऍक्च्युली क्लिक ऑन दिस रिफ्रेश आयकन. ठीक आहे, वी लेट से अकॉर्डिंग टू आवर टाइम झोन वी सिलेक्टेड अ टाइम झोन अँड वी सिलेक्टेड द रिफ्रेश फ्रिक्वेन्सी, वेदर इट्स डेली ऑर वीकली. ऑल्सो वी कॅन सिलेक्ट द टाइम एज वेल, ऍट वॉट टाइम आर रिपोर्ट शुड बी शेड्यूल्ड फॉर रिफ्रेश. ओके, नाउ सिन्स वी हॅव अ प्रो लायसन्स वी कॅन शेड्यूल 8 टाइम्स रिफ्रेश ऑप्शन इन अ डे, राईट? सो दिस वॉज रिफ्रेश ऑप्शन. नेक्स्ट वॉट वी डिड, लेट्स से डेटा सोर्स क्रिडेन्शियल. सो देर वॉज एन एरर. ठीक आहे, इकडे तुम्हाला एरर शूट होत होता फॉर एव्हरी लेट्स से फॉर एव्हरी फाईल. सो आय ऍक्च्युली क्लिक्ड ऑन एडिट क्रिडेन्शियल्स, देन आय सेट दिस प्रायव्हेसी लेवल टू नन अँड आय हिट साइन इन. ओके, सो आय डिड दिस फॉर ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल फाईल अँड हेन्स माय एरर विच वॉज शूटिंग दॅट वॉज रिमूव. ओके, सो डेटा सोर्सचं आपण केलं. सगळ्यात आधी वी डिड लेट्स से डेटा सोर्स क्रिडेन्शियल्स, देन वी रिफ्रेश अ टाइम झोन. ओके, वी शेड्यूल्ड अ रिफ्रेश टाइम अँड देन या येस आय गेस आपण, हां आपण एवढेच दोन पॉइंट्स केले आणि मग त्याच्यानंतर वी अगेन वेंट टू वर्क स्पेसेस. ओके, आपला करंट वर्क स्पेस आणि त्या रिपोर्टला मी रिफ्रेश केलं, सो दॅट वॉज शेड्यूल्ड. ओके, आय होप सो इथपर्यंत क्लिअर आहे, राईट? सो विच वॉज द लास्ट पॉइंट आपण लेफ्ट केलं तो? एनीवन? हाच पॉइंट होता लास्ट ना, का अजून कोणता पॉइंट घेतलाय आपण? ओके, दिस वॉज द पॉइंट, राईट? ओके, नाऊ आता आपण बघणार आहोत वर्क स्पेस सिक्युरिटी मॅनेजमेंट. ठीक आहे, शेअरिंगचे ऑप्शन्स कसे आहेत, हाऊ टू शेअर रिपोर्ट, व्हॉट आर द ऑप्शन्स, राईट? तर मी इथे रिपोर्टवर जाणार, राईट? सो देर इज अन ऑप्शन ऑफ शेअर. ओके, लेट से आय क्लिक ऑन दिस शेअर ऑप्शन. सो नाव लेट से यू कॅन एंटर अ नेम ऑर ईमेल ॲड्रेस. नाव दिस नेम ऑर ईमेल ॲड्रेस, लुक हिअर इज अन ऑप्शन, पीपल इन युअर ऑर्गनायझेशन विथ द लिंक कॅन व्ह्यू अँड शेअर. म्हणजे दिस इज रिस्ट्रिक्टिव टू पीपल हु आर इन युअर ऑर्गनायझेशन हॅव्हिंग द सेम डोमेन नेम. सो लेट से पर्सन से आपले जे पण ग्रुप्स आहेत ज्यांच्याकडे सेम सेम डोमेन नेम आहे ते इथे लेट से फॉर एक्झाम्पल माझं कोणतं डोमेन नेम आहे,
दिस सिरोनेक्स इज माय डोमेन नेम. जर कोणाचं डोमेन नेम असेल सेम, राईट, सो व्हॉट आय विल डू, आय विल हिट ऑन शेअर अँड आय विल लेट से एंटर दॅट ईमेल ॲड्रेस, ठीक आहे, ऑफ दॅट ऑर्गनायझेशन, आणि मी ते सेंड करणार. ठीक आहे, सो देर आर मल्टिपल ऑप्शन्स. इथे पण तुम्ही चेक करू शकता, पीपल इन युअर ऑर्गनायझेशन अलाव रेसिपियंट्स टू शेअर. जर इथे मी लेट से हा बॉक्स इफ आय कीप इट चेक्ड, सो दॅट रेसिपियंट टू हुम आय एम शेअरिंग द रिपोर्ट, ही कॅन शेअर दिस रिपोर्ट फर्दर एज वेल. ओके, तर दिस आय कॅन कंट्रोल, राईट. ओके, हा पॉईंट क्लिअर? येस. नाव ह्याचा इश्यू काय? बिफोर दॅट एक गोष्ट असते, लेट से मी इथे गेलो, ठीक आहे, लेट से वर्कस्पेस सेटिंग्स मध्ये जाऊ मी फक्त, ठीक आहे, वर्कस्पेस सेटिंग्स. ओके, नाव इन वर्कस्पेस सेटिंग्स यू कॅन लेट से एंटर वर्कस्पेस इमेज अँड ऑल, ठीक आहे, हे आपण पाहिले. नाव इफ आय कॅन, इफ आय विल क्लिक ऑन लायसन्स इन्फॉर्मेशन, दिस गिव्स मी प्रो लायसन्स, ठीक आहे, करंट इज प्रो लायसन्स. आय विल क्लिक ऑन सिस्टम स्टोरेज. ओके, इथे ऑप्शन इज सिस्टम स्टोरेज. इथे बघा, 6 MB इज बीन ओन बाय मी, म्हणजे देर आर टू रिपोर्ट्स, एक 15 आहे आणि एक 17 डीएचा, राईट, सो दिस इज ऑफ 3 MB साईज. नाव वॉट आय हॅड, आपण जे पाहिलं होतं काल की प्रोसाठी जे पण मॅक्सिमम लिमिट आहे कितीतरी GB होती, राईट, सो 6 MB 6 MB आहे. नाव तुम्ही कितीही ट्राय केलं, एक पॉवर बी आयचं इंजिन असतं, राईट, वर्टीपॅक्ट इंजिन म्हणतो आपण त्याला. ओके, पॉवर बी आय रन्स ऑन वर्टीपॅक्ट इंजिन, हा मे बी पॉईंट मी तुम्हाला सांगितला नाही आधी. सो जर क्वेश्चन विचारला तर तुम्ही सांगू शकता पॉवर बी आय रन्स ऑन वर्टीपॅक्ट इंजिन. ओके, सो व्हॉट दॅट इंजिन डस, लेट से फॉर एक्झाम्पल, जर जेव्हा पण मी तुमचे रोज लेक्चर्स अपलोड करतो ऑन यूट्यूब, इफ इट इज ऑफ से 1 GB, यूट्यूब ऑटोमॅटिकली इट कम्प्रेसेस इट अँड तो कॉम्प्रेस करून जो पण आहे व्हिडिओ दॅट विल बी अपलोडेड. सिमिलरली लेट से तुमचा जो पण पॉवर बी आयचा रिपोर्ट असेल तो कॉम्प्रेस करणार वर्टीपॅक्ट इंजिन आणि मग तो इथे लोड करणार सर्व्हिसमध्ये. सो किती पण तुमचा मोठा डेटा असेल, आय रिपीट, 300 to 400 MB पर्यंतच तुमचा मॅक्सिमम रिपोर्ट बनतो, इवन इफ इट इज अ व्हेरी लार्ज डेटा एज वेल, ठीक आहे. सो यू गेट दॅट लेट से लिबर्टी की तुमचा जो वर्कस्पेस आहे की 2-3 रिपोर्टमध्ये तुमचा पूर्ण वर्कस्पेस सेटिंग फुल नाही होत स्टोरेजचा. ओके, तर हा एक पॉईंट होता सिस्टम स्टोरेजचा. ओके, इथपर्यंत क्लिअर? म्हणजे आपण मॅनेज ऍक्सेस मध्ये जाऊयात, एक थम्स अप द्या इथपर्यंत क्लिअर असेल, कोणाला काय डाऊट असेल तर विचारू शकता. राईट सर, एकदा ते सेंड करायचं सांगता का पर? सेंड करायचं काय, जो डेटा आपण सेंड करतो ना ते एकदा सांगता का बरं? हा ओके, तो लुक मी तुम्हाला काय म्हटलो, आपण जो शेड्यूल रिफ्रेश करतो, व्हॉट एव्हर वी रिफ्रेश दॅट वी डू ऑन सिमेंटिक मॉडेल, ठीक आहे, आपण सिमेंटिक मॉडेल रिफ्रेश करतो, पण शेअरिंगचं ऑप्शन वी ऑलवेज शेअर द रिपोर्ट, ठीक आहे. सो इथे जर मी शेअरवर गेलो, एक ऑप्शन आहे शेअर, राईट, सो आय विल क्लिक ऑन शेअर, ठीक आहे. इथे तुमचं विद इन अन ऑर्गनायझेशन यू कॅन शेअर द पीपल हु आर विद इन युअर ऑर्गनायझेशन ओनली, सो यू कॅन एंटर द ईमेल ॲड्रेस ऑर द नेम. नाव लेट से इफ आय एम ॲट लेट से कॉग्निझंट फॉर एक्झाम्पल, सो जे पण कॉग्निझंटमध्ये त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे त्यांचा जर मी इथे एंटर केला आणि सेंड केलं तर त्यांना तो रिपोर्ट जाणार. ओके, सो असं तुम्ही सेंड करू शकता. बट आता इश्यू इकडे काय माहिती आहे का, मी लेट से फॉर एक्झाम्पल, हा वन मोर थिंग, माझा जो पण डोमेन नेम आहे दिस इज दिस सिरोनेक्स समथिंग, तो ज्यांचा पण असेल तर मी त्यांनाच शेअर करू शकतो. If you are having a different domain name, I cannot share it to you. One thing. Second thing, let's say I am sharing it. Okay. तर काय शेअर होतंय माहितीये का, तुमचा एंटायर वर्कस्पेस आहे ना त्याचा ऍक्सेस होतोय. हे समजलं का? म्हणजे लेट्स से आय हॅव 10 रिपोर्ट ओवर हियर, करंटली आय हॅव 2. इफ आय विल शेअर टू समवन, लेट्स से फॉर एक्झाम्पल समजा रोहित आहे, राईट, जर मी रोहितला सेंड केलं, ठीक आहे, तर त्यांना जेवढे पण रिपोर्ट्स आहे, आता करंटली 2 आहेत, तर ते दोन्हीचे दोन्ही रिपोर्ट्स दिसतील त्यांना. तो म्हणजे मला काय सांगायचंय, एंटायर वर्कस्पेसचा ऍक्सेस त्यांना भेटून जाईल, राईट. तर याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम समजतंय का, की समजा कोणत्या रॉंग पर्सनला मी शेअर केलं, से फॉर एक्झाम्पल, आणि मला ते रिमूव्ह करायचंय, किंवा कोणत्या दुसऱ्या पर्सनला ज्याला शेअर नाही करायचंय, तर इथे इश्यू होतोय ना,
की समजा मला फक्त 15 रिपोर्ट दाखवायचा आहे आणि 17 पण गेलाय, सो दॅट विल बी इश्यू. तो वर्क स्पेस ऍक्सेस आपण जनरली असं सेंड नाही करत. लेट से यू हॅव ओनली अ सिंगल रिपोर्ट, त्या केसमध्ये तुम्ही वर्क स्पेस थ्रू ऍक्सेस देऊ शकता. ठीक आहे, असं तुम्ही शेअर करू शकता. ओके, हा पॉइंट क्लिअर? वर्क स्पेस ऍक्सेस क्लिअर? येस. ओके, तर याला दुसरा एक ऑप्शन. ओके, दुसरा ऑप्शन काय? इथे बघा, यू हॅव अन ऑप्शन नोन एज मॅनेज ऍक्सेस. ठीक आहे, आय विल क्लिक ऑन मॅनेज ऍक्सेस. नाव लेट से आय कॅन क्लिक हिअर ऑन ऍड पीपल ऑर ग्रुप्स. ठीक आहे, किंवा जे पण तुमचे आहेत कलीग्स इन विद इन युअर वर्क स्पेस हॅविंग द सेम डोमेन नेम, तुम्ही त्यांचा नेम पण सर्च करू शकता. सो आय विल क्लिक ऑन लेट से ऍड पीपल ऑर ग्रुप्स. ओके, नाव इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हा पॉइंट जो आहे दिस कॅन बी आस्ड इन इंटरव्ह्यू आणि हा विचारतात. ओके, इथे बघा काय लिहिलंय. ऍडमिन्स मेंबर्स अँड कॉन्ट्रीब्युटर्स हॅव एडिट अँड व्ह्यू ऍक्सेस, व्ह्युअर्स ओनली हॅव व्ह्यू ऍक्सेस. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन काय विचारतात, हाऊ मेनी टाइप्स ऑफ ऍक्सेस आर देअर इन पॉवर बी आय सर्व्हिस. सो देर आर 4 टाइप्स. ओके, सिन्स आय एम द डेव्हलपर ऑफ दिस रिपोर्ट, ठीक आहे, मला ऍडमिन ऍक्सेस आहे. ओके, जर मी इथे पण चेक केलं, हे बघा इथे जर मी चेक केलं तर माझं नेम आहे आणि माझा ऍक्सेस काय दाखवतो इकडे, ऍडमिन. ठीक आहे, लेट से मी तुम्हाला काय म्हणतोय, देर आर 4 टाइप्स ऑफ ऍक्सेस, ऍडमिन, मेंबर, कॉन्ट्रीब्युटर अँड व्ह्युअर. ओके, नाव लेट से मी इथे लर्न मोर मध्ये जातो, म्हणजे काय इन सिम्पल वर्ड्स व्हॉट क्वेश्चन कॅन बी आस्ड, विच 4 टाइप्स ऑफ ऍक्सेस आर देअर अँड व्हॉट आर लेट से द फीचर्स. ठीक आहे, फीचर्स नाही विचारू शकतात पण ऍक्च्युली एक एक डिस्क्रिप्शन विचारू शकतात. ठीक आहे, तर मी इथे लर्न मोर मध्ये गेलो. ठीक आहे, तर इथे बघा, ठीक आहे, मी लर्न मोर मध्ये गेलो, इथे यू हॅव अ टॅब. ओके, नाव व्हॉट दिस टॅब गिव्स, दिस टॅब गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट ऑल फीचर्स डस ऍडमिन, मेंबर, कॉन्ट्रीब्युटर अँड व्ह्युअर हॅव. ओके, नाव व्ह्युअर्स आपण फर्स्ट चेक करू. व्ह्युअर कॅन ओनली व्ह्यू अँड रीड द कंटेंट ऑफ रिपोर्ट. ठीक आहे, ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे लेट से तुमचा एंड युजर जो पण आहे ज्याला सिमेंटिक मॉडेलची गरज नाही आहे, त्याला तुम्ही फक्त व्ह्युईंगचा ऍक्सेस देऊ शकता. राईट, सो व्ह्युअरला फक्त व्ह्युईंगचा ऍक्सेस आहे, तो काही चेंजेस करू शकत नाही रिपोर्टमध्ये. राईट, इथपर्यंत क्लिअर? व्ह्युअर काय करतो, कारण व्ह्युअरचा विचारतात. ओके, ऍडमिनला सगळे ऍक्सेस आहे, ऑल ऍक्सेस. लेट से युअर मॅनेजर वुड बी देअर इन युअर ऑर्गनायझेशन, सो ही कॅन बी दी ऍडमिन. ओके, आणि लेट से मॅनेजरच्या अंडर आहेत समजा 2 ते 3 डेव्हलपर्स आहेत. ओके, पॉवर बी आय डेव्हलपर्स आहेत ज्यांना वेगवेगळे टास्क आहेत. राईट, सो दे कॅन बी लेट से डिस्टिंग्विश्ड अकॉर्डिंग टू दुअर रोल इन द केस ऑफ मेंबर ऑर कॉन्ट्रीब्युटर. तर त्या लेवलचं ऍक्सेस देऊ शकतो मॅनेजर. ओके, इफ ही इज अन ऍडमिन. ठीक आहे, सो हे 4 प्रकारचे लेट से काय 4 प्रकारचे ऍक्सेस आहे. ओके, नाव अगेन बघा, ऍडमिनचं जर तुम्ही चेक केलं तर सगळ्या पॉईंट्सला ठीक आहेत, हे एकदा तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, दिस इज इम्पॉर्टंट. वाय, काय काय ऍडमिनला ऍक्सेस आहेत, काय काय मेंबर्स कॉन्ट्रीब्युटरला आहे, हे फक्त रीड करा. अगेन इन इंटरव्ह्यू इट विल बी आस्क की व्हॉट आर द 4 टाइप्स, अँड जस्ट एक लाईन किंवा एक सेंटेन्स मध्ये तुम्हाला हे फक्त एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके, आय होप सो हा पॉईंट क्लिअर आहे. कोणाला काही डाऊट इथे? क्लिअर? ओके ओके, इथपर्यंत क्लिअर? राईट, मी क्लोज करतो. नाव आपला प्रॉब्लेम काय होता, लेट से वर्क स्पेस लेवल ऍक्सेस आपण देतोय, तर तो जो एंड युजर आहे, समोरचा युजर आहे, त्याला सगळे ऍक्सेस भेटतात. जेवढे पण रिपोर्ट्स आहे इन माय वर्क स्पेस, लेट से आय हॅव 5 रिपोर्ट्स, सो ही विल गेट दी ऍक्सेस टू ऑल द 5 रिपोर्ट्स. से फॉर एक्झाम्पल दॅट इज नॉट द राईट वे, कारण मला जर सगळेच रिपोर्ट्सचे ऍक्सेस नसेल द्यायचे, सो काही दुसरा लेवल आहे ज्याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन लेवल ऍक्सेस. ओके, तर 2 प्रकार आपण आत्ता काय पाहिलं, वर्क स्पेस लेवल ऍक्सेस. पण वर्क स्पेस लेवल ऍक्सेस मध्ये इश्यू काय येतोय,
की तुमचे वर्कस्पेस मध्ये जेवढे पण रिपोर्ट्स आहेत राईट दॅट विल बी दॅट ऑल ऑफ द रिपोर्ट्स विल बी विजिबल टू द एंड युजर टू विच यू आर शेअरिंग ओके पण वॉट वी प्रेफर ऍप्लिकेशन लेवल ऍक्सेस आता ऍप्लिकेशन लेवल ऍक्सेस मध्ये आपण कंट्रोल करू शकतो की कोणकोणत्या पीपलला म्हणजे किती लोकांना कोणता रिपोर्ट शो करायचा ओके आपण आता बघूया ऍप्लिकेशन लेवल ऍक्सेस राईट नाव इथपर्यंत क्लिअर राईट पुढे जायचं या थँक्यू ओके नाव लुक देर इज अन ऑप्शन क्रिएट ऍप ठीक आहे इथे क्रिएट ऍप म्हणून ऑप्शन मी याच्यावर क्लिक करतो क्रिएट ऍप ओके नाव इथे येते बिल्ड युअर ऍप लेट्स से मी ऍपचं नेम सेम ठेवतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये लेट्स से मी काहीतरी टाकतो एबीसीडी ओके ऍपचा काय तुम्हाला लोगो टाकायचा असेल तर तुम्ही लोगो एंटर करू शकता म्हणजे इन शॉर्ट आपण एक ऍप बनवतोय ठीक आहे त्या ऍप थ्रू आपण कंट्रोल करू शकतो की किती लोकांना ऍक्सेस द्यायचा राईट तर ऍपचा थीम कलर तुम्हाला कोणतं करायचं तर ते तुम्ही सेट करू शकता नॉट एन इश्यू ठीक आहे ऍडव्हान्स सेटिंग मध्ये जाऊ इथे काही ठीक आहे इथे ऍज सच काय चेंजेस नाही नाव कंटेंट मध्ये गेलो मी ओके कंटेंट मध्ये मी जाणार ठीक आहे समजतंय ना हा ओके ठीक आहे मी कंटेंट मध्ये जाणार आणि लेट्स से ठीक आहे कंटेंट मध्ये जाणार आणि मी म्हणणार ऍड कंटेंट ओके आता इनिशियली ऑल ह्याच्यासाठी मी दोन्ही याला सिलेक्ट करतो दोन्ही रिपोर्ट्सला आणि मी ऍड म्हणतो ओके मी केलं दोन्ही रिपोर्ट्सला ऍड राईट आता मी ऑडियन्स सेक्शन मध्ये जाणार म्हणजे फर्स्ट स्टेप होता सेटअपचा आपण जो ऍप्लिकेशन आहे त्याचं नेम डिस्क्रिप्शन वगैरे जे काय करायचं ते सेटअप केलं नेक्स्ट स्टेप वॉज कंटेंट इन दिस तुम्हाला मी दोन्ही रिपोर्ट्स ऍड केले ठीक आहे नंतर आपण ऑडियन्स सेक्शन मध्ये जाऊ इथे आपण कंट्रोल करू शकतो किती जणांना तो ऍक्सेस द्यायचा ओके नाव हे बघा दोन रिपोर्ट आहे 15 आणि 17 आहे ओके नाव लेट्स से हा 15 जो रिपोर्ट आहे आता हा जो शुभम टेस्ट आहे हा रिपोर्ट मी सगळ्यांना ठेवलाय लेट्स से मी एक न्यू ऑडियन्स तयार करणार आता मला कंट्रोल करायचंय म्हणजे हा जो आहे लेट्स से याला मी नेम देतो ऑल लेट्स से ऑल रिपोर्ट ओके म्हणजे ऑल रिपोर्ट्सच्या अंडर सगळे रिपोर्ट्स विजिबल आहेत राईट नाव आता मला कंट्रोल करायचंय लेट्स से मी इथे करणार न्यू ऑडियन्स ओके आता न्यू ऑडियन्स मध्ये मी काय करणार लेट्स से मी इथे नेम देतो रिपोर्ट वन ओके नाव इन रिपोर्ट वन लेट्स से समजा डीए 15 ची बॅच आहे ठीक आहे तर मी म्हंटलो डीए 15 चा रिपोर्ट दिसायला पाहिजे फक्त त्या लोकांना डीए 17 चा नको आहे तर इथून मी हाईड करू शकतो ओके इथून हाईड करू शकतो आणि सिमिलरली इथे बघा एडिट ऑडियन्स एंटायर ऑर्गनायझेशन किंवा स्पेसिफिक युजर आता इथे तुम्हाला ज्यांना ज्यांना ज्यांचं ज्यांचं तुमचा डोमेन नेम सेम असेल ते तुम्ही तसं शेअर करून ट्राय करू शकता ठीक आहे ज्यांचं पण डोमेन नेम असेल ते तुम्ही करू शकता त्याचे काय टाकू शकता आणि डोमेन नेम तिकडे तुमचं नेम ऍक्च्युअली येतं ओके डोमेन नेम सेम असलं तर हे तुम्ही ट्राय करू शकता आणि इथे तुम्ही चेकबॉक्स करू शकता अकॉर्डिंगली की तुम्हाला त्या पर्टिक्युलर पर्सनला शेअर म्हणजे कॅन ही शेअर टू सम थर्ड पर्सन ॲज वेल तर अकॉर्डिंगली तुम्ही हे सिलेक्ट करू शकता हे झालं रिपोर्ट वन साठी सिमिलरली लेट से मी रिपोर्ट टू अजून एक ऍड करतो याचं नाव चेंज करतो डबल क्लिक करून रिपोर्ट ओके नाव इन रिपोर्ट टू लेट से डीए 17 ची बॅच आहे फॉर एक्झाम्पल तर मी म्हणतो डीए 15 चा रिपोर्ट दिसायला नाही पाहिजे डीए 17 चा राईट फक्त याच्यावर क्लिक केलं आणि मग अकॉर्डिंगली जितके स्टुडंट्स आहेत त्यांचं मी ईमेल ऍड्रेस टाकणार त्यांना त्यांना हा रिपोर्ट जाणार ठीक आहे जेव्हा मी पहिलं पब्लिश ऍप म्हणेल पण एक सेकंड ठीक आहे आपण हे बघूयात ठीक आहे हा पॉइंट समजला म्हणजे मी काय केलं ऑल रिपोर्ट्स मध्ये एक टॅब बनवला ज्याच्यामध्ये दोन्ही रिपोर्ट्स आर विजिबल लेट्स से रिपोर्ट वन
दिस इज ओनली फॉर डीए 15 थिंग जे पण डीएस बघा इथे जर मी डीए 17 वर क्लिक करतोय तर इट इज नॉट विजिबल दिस ऑडियन डज नॉट हॅव ऍक्सेस सो लेट से एंड यूजर 15 चे जे स्टुडंट्स आहेत त्यांना फक्त 15 चाच रिपोर्ट दिसणार 17 चा दिसणार नाही आणि लेट से रिपोर्ट 2 आहे ओके तर त्याच्यामध्ये जर मी 15 वर क्लिक केलं तर 15 चा दिसत नाहीये पण लेट से मी 17 वर क्लिक केलं तर इथे 17 चा रिपोर्ट दिसतोय तर रिपोर्ट 2 मध्ये फक्त डीए 17 च्या स्टुडंट्सला त्यांचा रिपोर्ट दिसेल 15 चा दिसणार नाही तर ऑडियन्स कसे लेट से मॅनेज करायचे हे समजलं का ऍप्लिकेशन लेवलवर इथे कोणाला काही डाऊट एनी वन क्लिअर ओके ठीक आहे तर मी सेटअप केला फर्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट मी कंटेंट ऍड केलं म्हणजे माझे रिपोर्ट्स ऍड केले थर्ड पॉईंट मी ऑडियन्स हे केले अकॉर्डिंगली तुम्हाला जितके पाहिजे तेवढे तुम्ही ऑडियन्सेस क्रिएट करू शकता राईट नाव आता मी काय करणार एक सेकंड ठीक आहे आता हे सगळं झालं आता मी म्हणणार पब्लिश ऍप ओके तिन्ही पॉइंट जे झालेत कोणते सेटअप कंटेंट आणि ऑडियन्स हे तीन पॉइंट झाले तर नंतर मी म्हणणार इथे पब्लिश ऍप नाव वेन यू पब्लिश ऍप दॅट हॅज लास्ट डिस्ट्रीब्युशन इट माय टेक ठीक आहे मी म्हणतो पब्लिश हे तुम्ही कॉपी करणार लेट्स से ही लिंक जशी मी युट्यूबची लिंक तुम्हाला मे बी सेंड करू शकतो व्हॉट्सअपवर तसं ही कॉपी करून पर्टिक्युलर जे पण आहे स्टुडंट्स त्यांना मी सेंड करू शकतो नाव इथं जर मी गो टू ऍप म्हटलो मी इथे क्लोज करतो गो टू ऍप म्हटलो तर डायरेक्ट ऍप ओपन होईल पण आपण बघू कसं ऍपमध्ये जायचं राईट मी हे क्लोज करतो फॉर नाव ठीक आहे इथपर्यंत क्लिअर ऍप कसं पब्लिश केलाय सगळ्यांना राईट आता ऍप कुठे बघायचं ऍप पब्लिश झालाय पण कुठे ऍप बघायचं सॉरी तर इथे बघा थ्री डॉट्स आहेत ठीक आहे या थ्री डॉट्सवर मी क्लिक करणार इथे ऍप्लिकेशन हे बघा इथे ऍप्सचं ऑप्शन आहे या ऍप्सच्या ऑप्शनवर मी करणार क्लिक आणि इथे म्हणणार मी आता जर मी तिकडे गेट ऍप केलं असतं ना तर इकडे डिरेक्टली माझा ऍप आला असता ओके तर मी सगळ्यात आधी काय केलं इथे थ्री डॉट्स वर क्लिक केलं मी ऍप्स मध्ये गेलो ठीक आहे असा एक ओपन होतो पण इथे ब्लँक दिसते तुम्हाला तर त्या ऍप मध्ये जाण्यासाठी इथे गेट ऍप्स मध्ये जायचं ओके आय विल सिलेक्ट गेट ऍप्स तर जेवढे ऍप्स क्रिएटेड आहे ना पॉवर बीआय मध्ये पॉवर बीआय ऍप्स तेवढे सगळे बघा इथे माझा ऍप आलाय शुभम टेस्ट डिस्क्रिप्शन नेम डिस्क्रिप्शन ठीक आहे मी इथं म्हणणार गेट इट नाव ओके मग जो पण एंड युजर आहे ज्यांना लेट से मी सिलेक्ट केलंय त्यांना फक्त एवढंच दिसणार ज्यांना रिपोर्ट वन दिलंय त्यांना फक्त रिपोर्ट दिसणार हे नाही दिसणार ठीक आहे रिपोर्ट टू नाही दिसणार फक्त रिपोर्ट वन दिसणार आणि जे पण लेट से रिपोर्ट टू मध्ये आहेत त्यांना फक्त रिपोर्ट टू चा ऍक्सेस भेटणार बघा इथे रिपोर्ट वन जर वन वर जर मी क्लिक केलं आणि इथे मी हे केलं तर बघा फक्त 15 चाच रिपोर्ट दिसतोय 17 चा रिपोर्ट इज नॉट विजिबल आणि रिपोर्ट 2 वर गेलो तर ओनली 17 चा रिपोर्ट विजिबल आहे 15 चा रिपोर्ट इज नॉट विजिबल याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन लेवलवर ऍक्सेस तर वर्कस्पेस लेवलवर काय आपण ऍक्सेस कसं देतो आणि त्याच्यामध्ये काय इश्यू येतो आणि आपण ऍप्लिकेशन लेवल ऍक्सेस का प्रिफर करतो हे समजलं का येस ओके ठीक आहे पुढे जायचं इथे मी करतो गो बॅक ठीक आहे हा माझा टेस्ट ऍप ऍप्लिकेशन दिसतंय इथे ओके तर तुम्हाला अजून डिलीट करायचं असेल तुम्ही डिलीट करू शकता बाकी अजून ऑप्शन्स आहेत हे आपण बघूयात ठीक आहे मी जाणार वर्कस्पेस मध्ये ओके सॉरी वर्कस्पेस शुभम टेस्ट आता इथे ना एक ऑप्शन आहे लेट से तुम्हाला अनपब्लिश पण जर करायचा आहे तर ह्या वर्कस्पेस सेटिंग्सच्या राईट साईडला एक थ्री डॉट्सचा ऑप्शन आहे मोर इथे तुम्ही अनपब्लिश करू शकता आणि नंतर इथे परत तुम्हाला आत्ता जेव्हा क्रिएट म्हणजे क्रिएट ऍप केलं नव्हतं तेव्हा इकडे क्रिएटचं ऑप्शन होतं पण वन्स यू हॅव क्रिएटेड अन ऍप इथे फक्त अपडेट ऍपचं ऑप्शन आहे ठीक आहे तर तुम्ही इथून अनपब्लिश पण करू शकता राईट ठीक आहे इथपर्यंत क्लिअर पुढे जायचं
ओके नाउ बघा, आता फॉर एक्झाम्पल लेट से स्टुडंट्स आहे समजा, ठीक आहे, लिटरली एक्झाम्पल नका घेऊ पण जस्ट एक पण एक्झाम्पल साठी म्हणतोय. से फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आहे समजा, काही स्टुडंट्स लेट से त्यांचा परफॉर्मन्स खराब आहे किंवा ते मे बी फीस पे नाही केली तर त्यांना रिमूव्ह केलं ग्रुपवरून, ग्रुप मधून काढून टाकलं समजा DA15 च्या, ठीक आहे. तर मला काय करायचंय म्हणजे इश्यू हा आहे, लेट से यूज केस अशी आहे की इफ यू हॅव सेंडेड टू 10 पीपल, ठीक आहे, अँड यू वॉन्ट टू रिमूव्ह किंवा ऍड करायचे अजून कोणते, समजा न्यू स्टुडंट आले त्यांना पण रिपोर्ट सेंड करायचे, किंवा काही स्टुडंट्स लेट से ऑर्गनायझेशनच रिमूव्ह करून गेलेत किंवा ऑर्गनायझेशन सोडली त्यांना ऍक्सेस रिमूव्ह करायचे, तर ते अपडेट ऍप मध्ये जायचं आपण. म्हणजे अपडेट ऍप मध्ये आपण काय करू शकतो, अगेन इथे कंटेंट मध्ये तुम्ही चेंज करू शकता आणि ऑडियन्स मध्ये तुम्हाला इथे जेव्हा पण लेट से आता मी रिपोर्ट 1 वर गेलो, ठीक आहे, दिस इज फॉर लेट से DA15. नाव आय डू नॉट हॅव एनिथिंग कारण मी इथे ईमेल ऍड्रेस टाकला नाही, पण लेट से 10 स्टुडंटचा ज्यांचा डोमेन नेम सेम आहे, इथे 10 लोक आहेत, तर तिकडे ऑप्शन येतं की डिलीट करायचं आहे का. तर तुम्ही इथून अगेन तुम्ही इथून त्यांना त्याच्यासमोर डिलीट दाबलं की तो जो युजर आहे तो डिलीट होऊन जाईल, किंवा तुम्हाला अजून ऍड करायचं आहे तर तुम्ही ऍड पण करू शकता, ठीक आहे, तुम्ही ऍड पण करू शकता इथे डायरेक्टली तुम्ही ईमेल ऍड्रेस टाकला तर. तर व्हॉट आय मीन टू से इज लेट से let's say if you want to add or edit user, if you want to add or delete some user, right, so you can click on update app, accordingly tumhi audience again you can edit the audience, theek hai, konala disayla paije konala nahi disayla paije, again he all reports mal konta report tumhala delete karayche tumhi delete pan karu shakta, let's say mi ithe delete mantlo tar fakta donach reports disay lagta, okay. Now every time you are making changes in apps madhe tar tumhala parat to पब्लिश करायला लागतो किंवा अपडेट करायला लागतो, ठीक आहे. तर आता मी रिपोर्ट 1 जिकडे दोन्ही रिपोर्ट विजिबल होते तो मी डिलीट केलाय, तर मी इथे म्हणणार अपडेट ऍप, ओके, अँड आय विल हिट अपडेट. अगेन हे कॉपी करून ज्यांना ज्यांना तुम्ही सेंड करू शकता. जर मी इथे गो टू ऍप मध्ये गेलो, ओके, तर डिरेक्टली तो ऍप तिकडे ओपन होईल. इनिशियली आपण ऍपवर गेलो होतो तेव्हा ब्लँक स्क्रीन होती, त्याच्यानंतर आपल्याला गेट ऍप्स मध्ये जायचं होतं, पण इथे गो टू ऍप मध्ये गेला की तुम्ही डिरेक्टली ऍपचा जो आहे तो ओपन होणार. आणि रिपोर्ट 1 आणि 2 तुम्ही यूज करू शकता. एक सेकंड, ओके, थांबा, ऑल रिमूव्ह नाही होत आय गेस, एक सेकंड, आपण कोणता तरी एक रिमूव्ह करून बघू, ठीक आहे. लेट से मी इथे गेलो, ओके, आय विल सिलेक्ट अपडेट ऍप, राईट, ऑडियन्समध्ये समजा मी म्हटलो इथे मला दिसत नाही आहे, राईट, मी रिपोर्ट 2 डिलीट करतो, ओके, आणि मी इथे म्हणतो अपडेट, ठीक आहे, गो टू ऍप, सो नाव फक्त एकच रिपोर्ट दिसते, ठीक आहे. ऑल वाला जे ते हे नाही होत, बाकीचे जेवढे तुम्ही लेट से, कारण ऑल बाय डिफॉल्ट तुमचं क्रिएट झालंय, ओके, तर बाकी लेट से रिपोर्ट 1 रिपोर्ट 2 असे जे पण रिपोर्ट आहेत ते तुम्ही कंट्रोल करू शकता, रिपोर्ट पण डिलीट करू शकता, राईट. गो बॅक करतोय मी, ओके, आय होप सो हे समजलं ऍप्लिकेशनचं, आपण क्रिएट कसं करतो, अपडेट कसं करतो ऍप, परत ऑडियन्सेस कसे ऍड किंवा एडिट किंवा रिमूव्ह करतो, समजलं. आणि वेन एव्हर यू आर डुईंग एनी चेंजेस, लेट से तुम्ही ऍड करताय काही युजर्स किंवा काही लेट से डिलीट करताय किंवा काही पण चेंजेस करताय तुमच्या ऍपमध्ये, तर तुम्हाला दरवेळेस अपडेट ऍप करावा लागेल, समजलं का सगळ्यांना. येस, आणि वन मोर थिंग, ज्यांना पण तुम्ही ऍप सेंड करता, से फॉर एक्झाम्पल माझं आणि लेट से रोहितचं सेम आहे डोमेन नेम, तर जर मी रोहितला सेंड केलं तर इथे ब्राउज सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाणार ना, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सेंड केलं इथे त्यांचं लेट से काय म्हणतात इथे येतं, म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज कसा येतो तसा इथे येतो काय त्यांनी सेंड केलंय, ठीक आहे. तर तुम्ही इथून क्लिक करून ते ओपन करू शकता, ठीक आहे. तर हुएव्हर शेअर्स यू रिपोर्ट तर यू कॅन सी इन ब्राउज सेक्शन,
ठीक आहे, ब्राउज मध्ये इथे तुम्हाला दिसतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? आता मला कोणीच शेअर नाही केलंय म्हणून येत नाही, पण तुम्ही ज्यांचं पण डोमेन नेम सेम आहे ते एकमेकांना शेअर करून बघा, आपण जो स्टेप्स पाहिलेत त्याच्या थ्रू, आणि चेक करा इथे ब्राउज सेक्शन मध्ये येत आहे का. ओके, क्लिअर? येस, कोणाला काही डाऊट? ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. नाऊ आता बघा, हा रिपोर्ट आहे. ठीक आहे, इथे तीन ऑप्शन आहे, शेअरिंग, फेवरेट काय करायचं असेल आणि मोर ऑप्शन्स. ओके, मी ते ऑप्शन्स मध्ये गेलो, राईट? इथे नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, एक्सप्लोर दिस डेटा, अनालाइज, सेव अ कॉपी, व्ह्यू, हे सगळं तुम्ही एकदा चेक करू शकता. हे काय, लेट्स से मी सेटिंग्ज मध्ये जातो. तुम्ही जे पण सेटिंग्ज आहेत ती पण चेंज करू शकता याची अकॉर्डिंगली, जर काय रिक्वायरमेंट असेल तसं. ओके, नेक्स्ट. हा ओके, आता मी या रिपोर्ट वर क्लिक करतोय, 15 रिपोर्ट. ठीक आहे, याच्यावर क्लिक केलं मी, रिपोर्ट तुमचा झाला ओपन. ओके, नाव रिपोर्टचे काही नंबर ऑफ ऑप्शन आहेत. ठीक आहे, म्हणजे शेअरिंगचे, एक्सपोर्टिंगचे. नाव फर्स्ट ऑप्शन, दिस इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. अगेन मी फाईल मध्ये ड्रॉप डाऊन देणार. फाईल मध्ये बघा, जर तुम्हाला सेव्ह कॉपी करायचं असेल तर तुम्ही सेव्ह करू शकता. ही जर रिपोर्ट तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, प्रिंट वगैरे करू शकता रिपोर्ट. ओके, एम्बेडिंगचं पण आहे ऑप्शन. शेअर पॉईंट वर जर तुम्हाला टाकायचं असेल कोणत्या वेबसाईटवर तर ते पण तुम्ही करू शकता. वन सेकंड ऑप्शन आहे की एक्सपोर्टचं. नाव एक्सपोर्ट म्हणजे तुम्ही लेट से ही एक्सेल मध्ये अनालाइज करू शकता रिपोर्ट. हे पिवट चार्ट, पिवट टेबलच्या फॉर्मॅट मध्ये येतं. ओके, नेक्स्ट पॉवर पॉईंट. म्हणजे आता समजा लेट से तुम्ही रिपोर्ट बनवलाय आणि तुम्हाला म्हटलं कोण की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्यायचंय, जर मी सिम्पल इथे पॉवर पॉईंट वर क्लिक केला की ऑटोमॅटिक, एक सेकंड ना थांबा, हा ह्या पेजचं मला लेट से पॉवर पॉईंट पाहिजे. ओके, मी इथे जाणार एक्सपोर्ट मध्ये. ओके, आणि मी इथे लेट से पॉवर पॉईंटला हिट केलं. ठीक आहे, तो विचारतो एम्बेड लाईव्ह डेटा का एक्सपोर्ट ॲज इमेज, तुम्हाला कसं पाहिजे तसं. तर मी म्हणतो लाईव्ह डेटा असू द्या, राईट? ही रिपोर्ट पेजची लिंक मी कॉपी केली आणि मी म्हटलो लेट से ओपन इन पॉवर पॉईंट. ओके, ठीक आहे, तुम्ही पीडीएफ मध्ये पण ते एक्सपोर्ट करू शकता. प्लस आय गेस इथे ऑप्शन आहे, मे बी डाउनलोड दिस फाईल म्हटलो, डाउनलोड होते, एक गिव्ह मी अ मिनिट, सेव अ कॉपी. सो बेसिकली यांनी मे बी काहीतरी चेंजेस केलेत, पण जेव्हा आपण इथे पॉवर पॉईंट मध्ये करतो ना तर डायरेक्ट पीपीटी बनते तुमची. हा जो पण डॅशबोर्ड आहे ना त्याचा पीपीटी बनते. मी तुम्हाला दाखवतो पीपीटी कशी बनते. क्लिक होत नाहीये, लेट्स से मी इथे करतो एक्सपोर्ट ॲज इमेज म्हणतो. ओके, आणि आता एक्सपोर्ट करून ट्राय करतो. ठीक आहे, हे तोपर्यंत डाउनलोड होते. पण व्हॉट आय मीन टू से इज, लेट्स से तुमच्याकडे टाइम कमी आहे तर तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये पण डिरेक्टली तुमचा डॅशबोर्ड ठेवू शकता. ओके, जसं की समजा आता मी इथे हे पीडीएफ, तर पीडीएफ मध्ये पण तुमचे जेवढे नंबर ऑफ पेजेस आहेत तर ते पण तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये दाखवू शकता. ओके, तर याचा पण एक फीचर तुम्हाला पॉवर बी आय प्रोव्हाइड करतो. जेवढे पण पेजेस आहेत बघा, आपण जितके पेजेस केलेत त्याचं सगळ्याचं आपण पीडीएफ हे करू शकतो. सिमिलरली पीपीटी झाली का, पीपीटी ऍक्च्युली होती, मी पीपीटी करायचो पण काय इश्यू येतोय समजत नाही.
exclude current values, default values, export. एक्सपोर्ट होईल तोपर्यंत ठीक आहे. सो व्हॉट आय मीन टू से इज लेट्स से यू हैव नंबर ऑफ ऑप्शन्स थ्रू विच यू कैन एक्सपोर्ट युअर पॉवर बी आय रिपोर्ट ठीक आहे फ्रॉम सर्व्हिस. काय तुम्हाला पीडीएफचं ऑप्शन भेटतं, यू कॅन जनरेट अ पीपीटी एज वेल, आणि तुम्ही बाकी एक कॉपी पण बनवू शकता तुमच्या याच्यामध्ये पीबीएक्स फाईल मध्ये पण घेऊन जाईल. ओके सॉरी इथपर्यंत क्लिअर? ओके समजतंय ना? थोडंसं टेक्निकल आहे पण थोडं प्रॅक्टिस लागेल पॉवर बी आय सर्व्हिसला. ओके येस ओके एक मिनिट. ओके आपण अगेन हा वन मोर थिंग मला तुम्हाला हे सांगायचं आहे. पॉइंट राहिला होता, लेट्स से मी इथे थोडं फास्ट होतंय. फास्ट होत आहे का थोडं? येस ओके आय गेस स्पीड बरं ठीक आहे, थोडस स्लो घेऊ आपण ठीक आहे. पण इथपर्यंत क्लिअर आहे सपोज राईट? काय काय असाच इश्यू नाही आहे ना तुम्हाला थोडस? म्हणजे लेट्स से आपण जसं काल बघत होतो ना की आय एम डुईंग अँड देन यू आर फॉलोइंग अलॉंग, तर तुम्हाला थोडस एकदा परत रेकॉर्डिंग बघावा लागेल तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल. ओके ठीक आहे. ओके नाव हां, तर मी काय म्हणत होतो लेट से फॉर एक्झाम्पल मी इथे एक स्लाइसर क्रिएट करतो. लेट से मी इथे म्हणतो एक सेकंड मी म्हणतो इथे लेट्स से कंट्रीला ड्रॅग करतो मी. म्हणजे व्हॉट आय मीन टू से ठीक आहे एक कंट्री मी इथे आवाज जास्त येतो एक मिनिट होल्ड. ओके सॉरी थोडासा आवाज येतोय ठीक आहे इलेक्शन मुळे. ओके तर मला काय म्हणायचंय लेट्स से तुमचा जो पण रिपोर्ट आहे ओके सो व्हॉट एव्हर चेंजेस लेट्स से तुमचं आता बऱ्यापैकी कोणाचा पण रिपोर्ट फायनल नाही झालाय तर जेव्हा तुम्ही जे पण चेंजेस करताल रिपोर्टमध्ये अँड देन वेन यू विल सिलेक्ट ऑन पब्लिश ओके आणि मी इथे सेव्ह म्हणतो तेव्हा तुम्हाला दरवेळेस एक ऑप्शन येणार कशाचं. आता मी वर्कस्पेस सिलेक्ट करतो अँड आय विल से सिलेक्ट ठीक आहे. नाव इथे येणार रिप्लेसचं ऑप्शन त्याच्या डी ए 17 चा आहे ओके रिपोर्ट. हे बघा हा जो आहे ना इथे तुम्ही रिप्लेसला फक्त क्लिक करायचा. हा एक पॉईंट राहिला होता काल डिस्कस करायचा, म्हणजे व्हॉट एव्हर चेंजेस यू आर डुईंग इन युअर पॉवर बी आय डेस्कटॉप रिपोर्ट ते जेव्हा तुम्ही पब्लिश कराल तेव्हा तुम्हाला एक रिप्लेसचा ऑप्शन येते. इथे फक्त तुम्ही रिप्लेस म्हणायचा मग तो ऑटोमॅटिकली विथ दी लेट से चेंजेस तो तिकडे पॉवर बी आय सर्व्हिस मध्ये पब्लिश करून रिफ्रेश करेल. ओके हा पॉइंट क्लिअर? हा म्हणजे इझी पॉइंट आहे बट दिस इज वन थिंग, कारण एकाने क्वेश्चन विचारला होता काल की रिप्लेस ऑप्शन येतो सोही येतो. ओके आणि जर मी इथे गेलो लेट्स से पॉवर बी आय सर्व्हिस मध्ये जर मी ओपन केलं हा ऍप्लिकेशन पॉवर बी आय सर्व्हिस मध्ये ओके डी एस 17 चा रिपोर्ट बघायचा आपल्याला राईट. लेट्स से मी डी एस 17 ला गेलो ठीक आहे. इथे मी चेक करतोय जो कंट्रीचा स्लाइसर आपण ऍड केला होता तो ऍड झाला का बघा इथे ऑटोमॅटिकली ऍड झाला ठीक आहे. जर ऍड नाही झाला तर तुम्ही रिफ्रेश करू शकता तो ऍड होऊन जाईल. ओके हा पॉइंट क्लिअर? येस हॅलो
आता एक लास्ट कॉन्सेप्ट राहिलाय, थोडा इम्पॉर्टंट आहे आणि थोडासा टेक्निकल पण आहे, ठीक आहे, रो लेवल सिक्युरिटी. ओके, रो लेवल सिक्युरिटी काय आपण बघू पहिलं, पॉवर बी सर्व्हिस, सॉरी पॉवर बी डेस्कटॉप, ठीक आहे. हा म्हणजे टेक्निकली हा लास्ट टॉपिक आहे सर्व्हिसेसचा. ओके, नाव लेट्स से एक अशी यूज केस आहे, वी हॅव मल्टिपल कंट्रीजचा डेटा, ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपली एमएनसी आहे, लेट्स से कन्सिडर करा एनएमडी इन्फोटेक एक एमएनसी आहे आणि वी हॅव ब्रांचेस इन लेट्स से 5 कंट्रीज, ठीक आहे. तर से फॉर एक्झाम्पल जसं आपला तर कंट्रीचा आहे ना स्लायसेस, जेवढे ऑप्शन आहे तिथे समजा एवढे इकडे आपले ब्रांचेस आहेत, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा एवढ्या कंट्रीज मध्ये आपले ब्रांचेस आहेत. ओके, नाव नाव लेट्स से जो ऑस्ट्रेलियामध्ये युजर असेल, ठीक आहे, जो ऑस्ट्रेलिया कंट्रीमध्ये युजर असेल त्याला फक्त ऑस्ट्रेलियाचाच डेटा दिसायला पाहिजे आणि बाकीचे दिसायला नाही पाहिजे. सिमिलरली द युजर लेट्स से तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एक डेटा अनालिस्ट आहे, ठीक आहे, जो कॅनडामध्ये बसलाय, तुम्हाला त्याच्याशी रिपोर्ट शेअर करायचे, पण तुम्हाला फक्त त्याला कॅनडाचाच जे पण डेटा आहे तोच शो करायचा आहे, बाकी कोणताच डेटा शो नाही करायचा बाकी कंट्रीजचा, ठीक आहे, बिकॉज दॅट इज अगेन सेन्सिटिव्ह डेटा फॉर वॉट एव्हर रिझन यू डू नॉट वॉन्ट टू शो इट, ठीक आहे. तर या केसमध्ये आपण रो लेवल सिक्युरिटी कसं यूज करतो ते आपण बघूयात. ओके, ठीक आहे. तर रो लेवल सिक्युरिटीजचे दोन टाईप आहे, एक स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी आहे आणि एक आहे डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. ओके, टाईप समजले काय, स्टॅटिक आणि डायनॅमिक, आपण बघू स्टॅटिक काय डायनॅमिक काय, पण समजलं रो लेवल सिक्युरिटी काय. रो लेवल सिक्युरिटी एवढंच आहे, लेट्स से एक यूज केस आहे आपली, तुमची अजून दुसरी काही यूज केस असू शकते. समजा फॉर एक्झाम्पल तुमची एक मोठी कंपनी आहे ज्याच्यामध्ये यू हॅव मल्टिपल डिपार्टमेंट, लेट्स से फायनान्स डिपार्टमेंट, त्याच्यानंतर ऑपरेशन डिपार्टमेंट, मे बी डेटा डिपार्टमेंट, सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंट अँड सो ऑन अँड सो फोर, ठीक आहे. सो लेट्स से एकाचा डेटा आहे, फॉर एक्झाम्पल लेट्स से डेटा डिपार्टमेंटचा डेटा आहे जो तुम्हाला लेट्स से फायनान्शियल डिपार्टमेंट सोबत शेअर नाही करायचा, ठीक आहे. तर इथे तुमच्याकडे तुम्ही लेट्स से रो लेवल सिक्युरिटीमध्ये फक्त फायनान्स डिपार्टमेंटला फायनान्सचाच डेटा दिसेल, दुसरा कोणता डिपार्टमेंट आहे त्याला त्याच डिपार्टमेंटचा डेटा दिसेल, असं पण तुम्ही करू शकता, ठीक आहे. यू कॅन डू दिस, ठीक आहे. तर रो लेवल सिक्युरिटीमध्ये आपल्याकडे दोन कॉन्सेप्ट आहेत, स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी आणि डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. ओके, इथपर्यंत क्लिअर? येस, ओके. नाव आता आपण मॅनेज रोल कसं करणार, राईट. तर बघा रोल मॅनेज कसं करतात, सगळ्यात पहिला ऑप्शन इथे मी जाणार मॉडेलिंग मध्ये, ठीक आहे. म्हणजे मला कारण मला रोल्स द्यायचे आहेत, राईट, प्रत्येकाला की कोणाला काय दिसलं पाहिजे, मी ते जाणार मॉडेलिंग टॅब मध्ये. पॉवर बी आय डेस्कटॉप मध्ये आहोत आपण, ठीक आहे. मी जाणार मॉडेलिंग टॅब मध्ये आणि इथे बघा एक ऑप्शन आहे सिक्युरिटी टॅबच्या अंडर मॅनेज रोल्स आणि व्ह्यू एज. ओके, तर मी इथे क्लिक करणार. बघा इथे काय येते, क्रिएट चेंज और डिलीट सिक्युरिटी रोल्स. ओके, मी क्लिक करणार मॅनेज रोल्स वर. ओके, नाव मी काय करतोय इकडे बघा, मॅनेज रोल्स असं एक टेबल ओपन झाले, मी इथे म्हणतो क्रिएट, ठीक आहे. आता न्यू रोल, समजा मी म्हणतो लेट्स से कोणती कंट्री, लेट्स से कॅनडा, ठीक आहे, आपल्याकडे कॅनडा कंट्री आहे, तर मी म्हणतो कॅनडा म्हणून हा रोल क्रिएट केला. ओके, आता याच्यामध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये मला काय करायचंय, युजर्स असाईन जे पण कॅनडाचे आहेत त्यांना फक्त कॅनडाचाच डेटा दिसणार. ओके, आय रिपीट, युजर्स विच आर असाइंड इन कॅनडा त्यांना फक्त कॅनडाचाच डेटा दिसणार, राईट. ओके, आता मी काय करणार, आपला जो पण कंट्रीजचा कॉन्टिनेंटचा डेटा आहे तो कोणत्या टेबलमध्ये, कोणी सांगू शकता का? आहेत का झोपलेत? हॅलो, आपला जो पण कंट्रीचा डेटा आहे ना, कंट्री कॉलम कॉन्टिनेंट कॉलम, तो कोणत्या टेबलमध्ये आहे? आवाज येतोय ना?
हेलो ओके okay. अरे तो टेरिटरी मध्ये ना, टेरिटरी लुकअप टेबल मध्ये तुमचे कंट्रीज आहेत, बाकी सगळे आहेत. तर मी पहिला तो टेबल सिलेक्ट करणार ज्याच्यामध्ये लेट से तो कॉलम आहे. ओके okay. समजतंय ना, डोक्यावरून जात आहे. येस ओके ठीक आहे. तर मी टेरिटरी टेबल मध्ये इथे काय म्हणतो, कॅनडा ओके. तर मी इथे काय म्हणतो, त्याचे कंट्री ते सेव करतो. आणि इथे ते कॅनडा सिलेक्ट करू शकतो, राईट? ओके मॅनेज रोल्स मध्ये जातो, राईट? ही कॅनडा याचे डिलीट करतो, मी परत क्रिएट करतो कॅनडा, हिट ऑन क्रिएट. ओके आणि इथे मी म्हणणार टेरिटरी लुकअप ऍड फिल्टर, याचे कंट्री कॅनडा, आणि मी म्हणणार सेफ. फेल टू रिझॉल्व नेम, इट इज नॉट व्हेरिएबल, सम फिल्टर्स हैव एरर्स. ओके कनाडा, ओके इक्वल्स कनाडा डैश ओके. काहीतरी इश्यू येतो इकडे. ओके ठीक आहे. तर मला लो लेवल सिक्युरिटीला काहीतरी इश्यू येतो आहे, एकच मिनिट द्या. एक्चुअली डॅक्स मध्ये काहीतरी चुकतंय माझं. क्रिएट डेटा कंट्री
नाही काहीतरी इश्यू आहे. ठीक आहे, आपण काय करू, लेट्स से रो लेवल सिक्युरिटी आहे ना, डायनॅमिक आणि स्टॅटिक, मे बी जो इश्यू येतोय मी चेक करतो आणि आपण उद्या डिस्कस करूया. ठीक आहे, पण हे जे दोन आहेत हा लास्टच टॉपिक आहे रो लेवल सिक्युरिटीचा. ठीक आहे, रो लेवल सिक्युरिटी म्हणजे सिम्पल की तुम्ही स्टॅटिक आणि डायनॅमिक थ्रू जे पण पर्टिक्युलर आपण जो यूज केस पाहिला आहे लेट्स से कंट्री वाईज ते तुम्ही कंट्रोल करू शकता, कोणत्या युजर्सला त्या पर्टिक्युलर कंट्रीचा फक्त तोच डेटा दिसायला पाहिजे. ओके, हे ऍक्च्युली मी काल केलं होतं, इकडे काहीतरी इश्यू येतं मॅनेज रोल्समध्ये, पण इथून आपण करतो, बट नो इश्यूज, हे आपण उद्या मंडेला बघूयात. ठीक आहे, चालतंय, इथपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा. दोन तीनच कॉन्सेप्ट राहिलेत आपले, उद्या संपून जाईल पॉवर बी आय. एक रो लेवल सिक्युरिटी राहिलंय, ठीक आहे, आणि एक डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी आहे याच्यामध्येच. त्याच्यानंतर थोडंसं विज्युअलायझेशनचं जे आहे ते मी तुम्हाला डिरेक्टली फाईलच उद्या सेंड करेल. ठीक आहे, जे पण विज्युअल्स ऍड करून द्यायचे. ओके ठीक आहे, येस, सो आपण उद्या रो लेवल सिक्युरिटी बघूया. ठीक आहे, कारण मे बी जरी आत्ता घ्यायला गेलं तर एक तासभर जाईल रो लेवल सिक्युरिटी. ओके, सो आपण बघूयात उद्या रो लेवल सिक्युरिटी, राईट. आणि हा रेकॉर्डिंग सेंड करतो मी आज दोन्हीच्या, मे बी एखाद्या तासात सेंड करतो मी, तर ते पण तुम्ही चेक करा आणि प्रॅक्टिस करा. येस ओके ठीक आहे, मग आपण थांबायचं, स्टॉप करतो रेकॉर्डिंग.